मित्रांनो आज चौरंगी जे काही विद्यास्थान आहे आडगावचं या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी बाबाकडे थांबलो अतिशय चांगलं निरूपण दिलं रात्रीपर्यंत जागत राहिलो आणि बाबांनी इथून खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे पुन्हा त्यांची मित्रांनो उडशी आणखी बऱ्याच लोकांचे फोन येऊन जातात गुरुजी दोन दिवस झाले आपला व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळत नाही आहे तुम्ही कुठे आहेत आज श्री चौरंगे विद्यास्थान जे आहे आ, या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी बाबा आपल्याला आणखी थोडीशी माहिती प्रवचन पद्धतीने आपल्याला ते देतात आणि जेणेकरून आपल्यालाही कळेल पवार गुरुजी आज कुठे आहे ते जो वेद तर्क चतुरागम योगशास्त्रा न कळे परात्मा तो केमतील वाल्पविवेके वर्णी वरणीन सर्व विषया कुळकर्मसको कर्म न सर्व विषया कुळकर्म कर्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परमेश्वराने जीवावर जी काही दया दाखवली त्या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात सांगाल दया काही एवढी सोपी नाही आहे परमेश्वराने कलियुगामध्ये ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलं आहे आपले अनंत जन्म वाया गेले बा स्वामी स्पष्ट सांगतात की मेळी जन्म दिदले मोळी दिदले शिवणीया दिदले रुमणीया दिदले असे वेगवेगळ्या प्रकारे आपले जन्म वाया गेलेत आणि तरी पण परमेश्वराने आपल्यावर दया दाखवून आपल्याला कलियुगामध्ये जन्माला घातलं आणि नुसतं जन्मालाच घातलं नसून एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता या पिंडामध्ये परमेश्वराने ठेवलेल्या आहेत आणि नुसतं ठेवलेच नाही त्या देवता कार्य करतात आपल्या पिंडामध्ये त्या पिंड घडवताना त्या देवता आपल्या पिंडामध्ये असून त्या कार्य करतात परमेश्वराच्या आज्ञेने किती दया दाखवली हो एवढंच नसून परमेश्वराने आपल्या पिंडाला नऊ दरवाजे दिलेत पहा नव दोर द्वारे पुरे देही एकतरी लिखी जगव दरवाजा आपला किती परमेश्वराचे उपकार आहे आपल्यावर तरी पण आपण परमेश्वरावर उदास होतो परमेश्वरावर उदास होऊन चालत नाही परमेश्वराला शरण जायला पाहिजे आणि परमेश्वराला जर शरण गेलो तर तो दयाघण निश्चितच आपल्या जीवाचा उद्धार करतील कारण की पैठणला भोगावती नावाचं जे स्थान आहे ना त्या ठिकाणी परमेश्वराने जीव उधारण्याचा विडा उचलला हो बा कलियुगामध्ये जे जीव मला शरण येईल त्या जीवाचा आम्ही उद्धार करू आणखीन काय पाहिजे मग कुठल्याच युगामध्ये कुठल्याच अवताराने आपल्या जीवाची गॅरंटी घेतली नव्हती आपला जीव एवढा खराब आहे इतका चांगला नाही आहे जीवाचं लक्षण स्वामींनी सांगितलं अधमती अधगती अधरती आणि त्यातले त्या स्वामी, स्वामी काय म्हणतात जीव सर्व दोषाचे आहे दोषाने खचाखच भरलेला आहे आपला जीव एवढं काही सोपं नाही तरी पण त्या परमेश्वराने आईसारखी दया आपल्यावर दाखवली बा आईसारखी दया दाखवली किती दया दाखवली आणि भक्तजन सुद्धा स्वामीसोबत असतात तर स्वामींनी काय केलंय उभा माणूस आडवा केला नागदेवाचार्य हे कसे होते सर्व पंथाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी अभ्यासला असेल त्यांचं चरित्र आणि ते आचार्य त्यांना त्यांच्यामध्ये जो काही गुण होता तो पूर्ण तो कर्माचा स्वामीने करून त्यांना उभ्या माणसाला आडवं केलं आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने आडवा माणूस उभा केला अर्जुन वास्तविका लढायला तयार नाही आहे श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला लढाईसाठी सज्ज होण्यासाठी त्याला अठरा दे गीता सांगली सातशे श्लोक सांगितले आणि त्याला त्या ठिकाणी बळ निर्माण झालं आहे आणि मग तो आडवा झालेला उभा होतोय या ठिकाणी उभा झालेला आडवा होतोय म्हणजे दोन्ही अवताराचा एवढं साम्य या ठिकाणी परमेश्वराने चक्रधर स्वामींनी एकच सांगितलं की लीनता महत्वाची आहे जीवन जगत असताना जर आपण अहंकार बाजूला टाकला आणि लीनता जर पत्कारली परमेश्वराला जर शरण गेलो तर निश्चितच तो परमेश्वर आपल्या जीवाचा उद्धार गेलेश्वरात नाही सालबर्डीला असताना मुक्ताबाई विक्रमराजाची पत्नी येते भर्तुहारीची मुक्ताबाई ती योगीनं झाली वस्वादा भर्तुहारी त्यांचा देर असतो त्या मुक्ताबाईचा ती मुक्ताबाई सालबर्डीला बाराशे वर्ष तप करते हो आणि बाराशे वर्ष तपाचं फळ तिलानंतर स्वामी भेटीसाठी त्या सालबर्डीच्या डोंगराला जातात त्या गेले मुक्ताबाईच्या भेटीला त्या ठिकाणी भेट होते नित्य क आरोगणा त्या क कंदमूळाची आरोगणं देते मुक्ताबाई त्या ठिकाणी स्वामींना आणि शरण आलेला प्राणी ससा स्वामी झाडाखाली मौनावस्थेत असतात आणि तो ससा त्याच्यामागं पारदी लागलेले असतात कुत्रे लागलेले असतात शिकार करण्यासाठी त्याची तर तो धावत पळत स्वामीच्या मांडीखाली घुसतो मांडीखाली आश्रय घेतो आणि स्वामींनी थोडा मांडी अशी ओर केली आणि त्याला त्या ठिकाणी आश्रय दिला दया हो परमेश्वराची त्या जीवावर सुद्धा आणि त्या ठिकाणी पारद्यानी त्या सशाची शिकार तर नाहीच केली पण शिकार केली पारद्यांनी कोणती शिकार केली स्वामीच्या मौनाची शिकार केली त्या ठिकाणी स्वामीचं मौन त्या ठिकाणी स्वामीला सोडावं लागलं त्या सशाच्या निमित्ताने आणि त्या पारधी समाजाला स्वामी सांगतात हंगा येत शरण आली या काही मरण असे ते स्वामीला सांगतात जी हा आमचा होडेचा ससा आहे तुम्ही जर तो आम्हाला जर नाही दिला तर आमच्यामध्ये मारामाऱ्या होतील म्हणे म्हणून स्वामी त्या ठिकाणी ते वचन रूपाने का होत नाही त्या ठिकाणी त्या पारद्यांना प्रबोधन करतात आणि त्या काळापासून जवळजवळ मला तर म्हणायचं साडेआठशे वर्षापासून त्या सारबडीच्या डोंगराला पारदी समाज शिकार करत नाही असं आपण स्थान करायला गेलो असताना आपल्याला ऐकायला मिळतं त्या ठिकाणी आणि तो तसा आज आहे सुवर्ण काय करुण त्याची चिरंजीवित तर आहे तो चिरंजीव हे असतो त्या ठिकाणी मुक्ताबाई पण आहे मुक्ताबाई कशी होती मुक्ताबाईच्या अंगावर वस्त्र नसतं बा त्या मुक्ताबाईचं मी थोडक्यात तुम्हाला वर्णन सांगल की कि बा किती तिने त्याग केला आपल्या संसाराचा केलाच केला पण तिला आपल्या शरीरातसुद्धा देहभान नसतं ती आंघोळीला बसलेली आहे घरी राजवाड्यामध्ये आणि ते भ्रतूहरी दररोज भिक्षा मागाल्याचे तिचा देर मुक्त व्हायचा आणि दररोज भिक्षा वाढायची पण एक दिवस ही स्नानाला बसलेली आहे भरतुहरीला वेळ झाला त्याने भिक्षा ताटामध्ये काढून ठेवली आणि आंघोळ करायला बसली आंघोळ करत असताना भरतुहरी भिक्षेला आले त्यांनी भिक्षा सवाल केला आणि मुक्ताबाईला प्रश्न पडला आता भिक्षा जर नाही वाढली तर आपला दररोजच्या विधीमध्ये आपल्याला व्यत्यय येतो आपलं पातीवर ते भंगल्या जात आहे आणि आंघोळीला बसलेली दिगंबर वेशात आंघोळ करते अंगावर वस्त्र नाही आहे तिने मागचा पुढचा विचार नाही केला तिने आपल्या आप शरीराचा किंवा याचा विचार न करता त्या ठिकाणी ती भिक्षा हातात घेतली आणि भरतुहारीला वाढण्यासाठी गेली भरतुहारीने तिला बघितल्याबरोबर तो तसाच मागं फिरला दंड पहा संन्यासी असूनसुद्धा त्या ठिकाणी त्याला मोह आवरता नाही आला तो त्या मोहाला भिवून पळतोय आणि मुक्ताबाईने या ठिकाणी ग्रस्त आश्रमात असूनसुद्धा आपल्या कायेचा आपल्या मोहाचा त्यांनी विचार नाही केला त्या ठिकाणी त्यांनी काम पूर्ण मारून टाकलेलं आहे आणि त्या भरतुहारीच्या मागं पळते भिक्षा घेऊन आणि तशीच पळत पळत सालबर्डीच्या डोंगराला गेल्या आणि तपाला बसली ती ती मुक्ताबाई आणि मग स्वामीची आणि तिची त्या ठिकाणी भेट होतीये आणि स्वामी तिच्या गुंफेमध्ये सतत बारा वर्ष स्वामी त्या ठिकाणी राहिलेले सालबर्डी आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामींनी मुक्ताबाईचं वर्णन खूप चांगलं केलं बाई निरहा तापस स्वामीच्या शब्दामध्ये स्वामी शब्दा सांगतात की बाई निरहा वैराग्य तिने धारण केलेलं आहे म्हणे तिच्या अंगावर एवढी रोमावळी होती ती स्त्री आहे का पुरुष आहे ही ओळखायला सुद्धा येत नव्हतं इतका त्याग करून आपल्या जीव सार्थकी लावलेले हे जे काही भक्त होते ह्या भक्ताचं जर चरित्र जर डोळ्यासमोर जर आलं तर माणसाचं हृदय असं दाटून येतंय आपण नाही करू शकत तो आचार अरे किती कठीण आचार आचारतो वनस्पतीच्या कंदमूळावर आणि जे काही फळं असतील त्याच्यावर जीवन जगणारे लोक आम्ही तर भरपेट अन्न खाऊनसुद्धा आम्हाला धर्माचं आचरण करता येत नाही दुःख होतं या गोष्टीचं बा दुःख होतं आणि अशा पद्धतीने स्वामींनी परिभ्रमण करून करून आपल्या जीवासाठी परमेश्वराने खूप काही सांगून ठेवलं आहे वचनरूपाने आणि त्या वचनाचासुद्धा आम्हाला आठव होत नाही आहे दुःख होतं या गोष्टीचं अशा पद्धतीने पवार गुरुजी या ठिकाणी आले त्यांनी माझी भेट घेतली आणि माझ्या काही तोडक्या मोडक्या शब्दात त्यांनी जे काही ऐकलंय जे काही चुकलं असेल त्यांनी मला या ठिकाणी माफ करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री चक्रधर तर मित्रांनो आदरणीय महंत दत्तराज बाबा रुद्धपूरकर याने आपल्याला अतिशय अतिशय सुंदर मार्गदर्शन दिलं आहे निरूपण केलं आहे तेवढंच नव्हे तर या ठिकाणी जी या चौरंगी या स्थानाची जी, जी लीळा आहे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा लवकरच आपल्या पुढच्या स्थानाला भेट देतो आणि तेही बाबांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढची भ्रमंती करत आहो दंडवत प्रणाम